नमस्कार शेतकरी मित्रांनो, बातमी बघणार आहोत आपण पावसासंदर्भातली। राज्यात हिवाळा सुरू होत असतानाच कोकणपट्टा, कोल्हापूर आणि गोव्यापर्यंतच्या भागात मात्र पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते। हवामान विभागाच्या माहितीनुसार सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि गोव्याच्या काही भागामध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। तसे दिनांक 7 नोव्हेंबरपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व तसेच खान्देशच्या काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही परिस्थिती उद्भवण्याचा अंदाज सांगण्यात येत आहे। तसेच देशपातळीवरही असंच काहीसं चित्र पाहायला मिळेल। जिथं तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागामध्ये पावसाची हजेरी असेल, शिवाय पुढील 24 तासांमध्ये अंदमान निकोबार बेटा समूह तसेच लक्षद्वीपमध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळेल। महाराष्ट्रामध्ये कोकणाच्या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे।